नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेती विषयक नवीन अपडेट साठी हवामानासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात विदर्भात उद्या पावसाची शक्यता, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज। ते मित्रांनो, मराठवाड्यात विदर्भात उद्या पावसाचा अंदाज आहे। परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे। राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होऊ लागले आहेत। उद्या तारीख 29 मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात मेघगर्जना, विजेच्या कडकडासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। तर मित्रांनो, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यात, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात मेघगर्जना, विजेच्या कडकडासह मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या पडणार आहे। सध्या राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला आहे। उन्हाच्या चटक्यासह कमाल तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली असून ऑक्टोबर हीटची चाहूल लागली आहे। त्यामुळे विदर्भातील ब्रह्मपुरी येथे 34.1 अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदवले गेले आहे। त्यातच आंध्र प्रदेशच्या परिसरातही चक्रवाताची स्थिती तयार झाल्याने पुढील 2 दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज सोमवारी राज्यात सर्वत्र कडक ऊनासह काही अंश ढगाळ वातावरण राहील व राज्यात बुधवारी तारीख 30 धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील व गुरुवारी तारीख 1 राज्यात पावसाची उघडी पडणार आहे। दिवसभर ऊन पडेल त्या दिवशी 1 तारखेला आणि पुणे परिसरात काही अंश ढगाळ हवामान स्थिती राहील तर अधूनमधून तुरळक ठिकाणी सरी पडण्याची शक्यता आहे। तर महत्त्वाचे मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे राज्य बुधवारी 30 तारखेला धुळे, नाशिक, नगर आणि पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विदर्भात काही भागात हलक्या सरी पडतील व गुरुवारी राज्यात 1 तारखेपासून पावसात उघडी पडणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।